नमस्कार मित्रांनो, सर स्नेक्स एवर वैभव कदम या यूट्यूब चॅनल वरती तुमचं स्वागत आहे। आणि आता तुम्हाला माहितीच आहे की आज व्हिडिओचा तात्पर्य थोडा वेगळा आहे। तर बरेचसे कमेंट आले होते आम्हाला की नागावर केस असतात, तर खूप जणांनी बघितले, काहींनी तर सांगितलं की आम्ही पाहिलंय। तर मला खूप सारे कमेंट आले होते कारण की खूप ती व्हिडिओ व्हायरल झाली होती आणि त्यामुळे महाराष्ट्रामध्ये खूप जणांनी ती व्हिडिओ बघितली। आणि आता एक आम्ही अजून एक त्यामध्ये अजून एक ॲडिशनलमधून थोडासा काहीतरी अजून ॲड केला आहे कारण की लोकांना अजून गैरसमजमधून अजून लोक दूर झालेत नाहीत। तर खूप सारे अजून ते आपण जी व्हिडिओ बनवली ना अक्षय, त्यामध्ये अजून लोकांमध्ये अजून गैरसमज तर गेलेला नाही आहे। तर काही लोक तर काही लोकांनी अजून सांगितलं की आमच्या एरियामध्ये अजून नाग आहे तो। तर काहींनी सांगितलं की गारुडे लोक त्यावेळी दाखवले, आम्हाला स्वतःहून दाखवले। तर आता का नाही दिसत? तर काही काहींना मी आत्ता तो उत्तर देतो मित्रांनो, त्यावेळी गारुडे लोक होते। तर गारुडे लोक नेमके काय करायचे अक्षय माहिती आहे का? की तेव्हा काय कुठला कायदा वगैरे नव्हता, आणि जेव्हा कायदा झाला त्यानंतर गारुडे लोक बंद झाले। पण पूर्वीच्या काळी जे नाग बघितले ते केसवाले नाग होते, ते कसे बघितले ते थोडक्यात तुम्हाला सांगते मित्रांनो। ज्यावेळी गारुडे लोक होते त्यावेळी ते काय करायचे, तर नागाच्या वरच्या साईडला ते ब्लेड मारून केस टाकायचे आणि केस टाकून ते फेविक्विकनी त्याला चिपकवायचे। आणि ते चिपकवल्यानंतर जेव्हा नाग त्या नागाचा वेनम ग्लेन पण पूर्ण लॉक करायचे, दात काढायचे, दात काढल्यानंतर तो नाग भारीत भारीत 1.5 ते 2 महिना जिवंत राहायचा। आणि 2 ते 1.5 महिना जिवंत राहिल्यानंतर तो ते लोक काय करायचे, गावोगावी यायचे, गावोगावी ते पूर्वीच्या काळी यायचे, आत्ता शक्यतो दिसायला म्हणजे प्रत्येकाला दिसायला भेटत नाही, पण ते काय करायचे, गावोगावी यायचे। आणि गावोगावी आल्यानंतर काय करायचे अक्षय, प्रत्येकाच्या गावामध्ये घुसल्यानंतर त्यांना माहिती आहे की हा 1.5 ते 2 महिना राहणार, कारण की तो साप त्याला ना खाता येत होता ना काय पिता येत होता, त्यामुळे ते साप नरम व्हायचे। नरम झाल्यानंतर ते गारुडे लोक काय करायचे, त्या गावामध्ये जर वाटला की इथं जंगल आहे तर त्या ठिकाणी त्याला सोडायचे। आणि त्याचवेळी त्या लोकांनी त्यावेळी त्या ठिकाणी ते केसवाले नाग बघितलेले आहेत। आणि त्याचवेळी मित्रांनो ते लोकांनी नाग बघितलेत, कारण की असे त्यावेळी आत्ताच्या वेळी ते नाग दिसत नाही, कारण की त्याचा मोठा रिझन हाच आहे की त्यावेळी गारुडी लोक होते। आणि गारुडी लोक काय करायचे अक्षय, की नाग दिसला की नरम झाला की त्याच ठिकाणी त्याला सोडायचे। त्यावेळी बऱ्याचशे लोकांनी ती नाग बघितले होते। आणि आता तुम्हाला माहिती आहे की थायलंडमध्ये एक फेरी नावाचा एक स्नेक भेटला होता, त्याला ग्रीन म्हणजे वॉटर स्नेक होता मित्रांनो। तर त्याच्या शरीरावरती केस आहेत म्हणजे हिरवे केस आहेत, तर ती व्हिडिओ खूप सारी व्हायरल झाली होती। आणि व्हायरल झाल्यामुळे मला त्याच व्हिडिओच्या माध्यमातून बरेच जणांनी ती लिंक पाठवली होती की तुम्ही बोलताय की सापाला केस नाहीत, पण त्याचवेळी आम्हाला बऱ्याच लोकांनी कमेंट केली होती की ही लिंक बघा या सापावर केस आहेत। तर केस आहेत तर मित्रांनो तुम्हाला ती इन्फॉर्मेशन पूर्ण भेटली नाही, कारण की ज्याला व्हायरल करायचे होते त्यांनी फक्त सांगितले की या सापाला केस आहेत, हा आजूबा हा काय त्या नावाला सापाला नाव ठेवले, पण ऍक्च्युली त्या सापावर केस नव्हती मित्रांनो। कारण थायलंडमध्ये दिसल्यानंतर तो जास्त करून तो साप शेवाळमध्ये राहतो, तुम्ही पाहू शकता समोर की तो साप कसा होता आणि नंतर कसा झाला। तर त्यानंतर त्याच्या जेव्हा त्याला बाहेर काढली त्यानंतर ते जे शेवाळ जे पूर्ण ती थर बसलेली असते, थर बसली होती, तर ती थर बसल्यानंतर तो क्लिअर दिसण्यात येतोय मित्रांनो की सापावरती शेवाळ पूर्ण बसलेली आहे। आणि त्यानंतर तुम्हाला आता दिसण्यात येत असेल की पूर्ण साप कसा दिसतो तो, आणि कुठलाही सापावर केस नसतात पूर्ण तुम्हाला सांगतो मित्रांनो। आणि हा सायन्सनी शोध लावला होता मित्रांनो की सापावर केस नसतात, त्या थायलंडच्या सापावर पण त्यांनी शोध लावला की सापावर त्या केस नाही तर ती शेवाळ आहे। तर मित्रांनो कुठल्याच नजरेवर तुम्ही लगेच कॅच करू नका, कारण की पूर्ण माहिती घ्या आणि नंतर ती व्हिडिओ व्हायरल करा। तर आम्हाला सर्प मित्रांना सर्वांना माहिती आहे की सापाला केस नसतात, तर पूर्वीच्या काळी काय करायचे ते आता मागाशी मी तुम्हाला थोडक्यात दाखवते की नेमकं कसं करायचे गारुडी लोक। तर मित्रांनो गारुडी लोक नेमकं काय करायचे थोडक्यात तुम्हाला मी दाखवणार आहे, हेड कॅच करते जा। इझिली कर, थांब याच्या खाली त्याला दाब। पुढे
असं खाली ठेव. तर मित्रांनो, पूर्वीच्या गाली काय करायचे, जे गारुडे लोक असायचे ते, तर ब्लेडनी फक्त मित्रांनो दाखवतोय आम्ही, कट नाही करत आहोत, तर ब्लेडनी त्याच्या वरचा डोक्याच्या खालचा जो भाग असतो तिथे कट मारायचे. कट मारल्यानंतर असे जवळपास जे केस भेटायचे ते केस त्या जखमेमध्ये टाकायचे, आणि खूप सारे कट मारून त्या जखमेजवळ टाकल्यानंतर तिथं हा फेविक्विक लावायचे, आणि फेविक्विक लावल्यानंतर ती जखम लगेचच्या लगेच बरी होते. आणि ती जखम बरी झाल्यानंतर तुम्हाला असं वाटेल की त्याच्या शरीरावरती केसच आहेत, कारण की सरपटणाऱ्या प्राण्याला कुठलेच केस नसतात. पण गारुडे लोकांचा तो फायदा असायचा, कारण की त्याच्यावर त्यांना पैसे जास्त भेटायचे. ते केसवाला दिसल्यानंतर लोकांना असं वाटायचं की राखणदार आहे, तर राखणदार असला तरी तो राखणदार नसतो साप, कारण की साप हा शेताची राखण केली जाते, नाग शेताची राखण करतो, नाग करतो, धामण करतो, घोण जेवढे साप आहेत ते शेताची राखण करतात, पण ते राखणदार असं समजून नाही, तर ते त्यांचा पोट भरतात आणि आपल्या शेताची राखण करतात, कारण की तो शेतकऱ्याचा मित्र आहे, त्यामुळे ते शेताची राखण करतात. खुराक भेटतो आणि त्यांना पण खुराक भेटतो, आणि सापाचा फायदा तुम्हाला ह्या आधी पण सांगितलाय, कारण की कॅन्सरवर पण सापाचा इलाज केला जातो. त्यानंतर तुम्हाला माहितीच आहे की आता कुठलाही स्नेक अँटीवेट म्हणजे स्नेक बाईट झालं तरी तुम्हाला सापाचाच विष घ्यावा लागतो, कारण की एएसवी नावाची लस असते ती सापाच्या विषच असतो, त्यामुळे कुठल्याही सापाला मारू नका, कारण की सापावर कायदा वगैरे लागलाय, जे कुठल्याही सापाला मारतील त्यांना 7 वर्षाचं किंवा 3 वर्ष 5 वर्ष असा कायदा लागलेला आहे, तर सापाला कुठल्याच मारू नका. आणि तुम्हाला ही प्रोसिजर समजली असेल की गारुडेले माणसं नेमकी काय करायचे. अशा प्रकारे सापांना केस लावायचे कट करून, जेणेकरून लोकांना अजून वाटेल की सापावर केस आहेत, तर ऍक्च्युली सापावर केस नसतात, कारण की सरपटणाऱ्या कुठल्याच प्राण्यावर सापाला केस नसतात. आणि थायलंडचा पण समजलं असेल मित्रांनो, त्याची शेवाळ होती, तर उगाच लोकांमध्ये अजून गैरसमज पसरवू नका. तर मित्रांनो, आताच वैभवनी सांगितलं की सापाला केस असतात, खरंच सापाला केस नसतात, तर माहिती तर तुम्हाला त्यांनी दिलेली आहे. आमच्या इथं गावामध्ये पण भरपूर अंधश्रद्धा आहेत, त्या आम्ही दूर करत आहोत, तर तुम्ही पण इथं आपली जी व्हिडिओ आपण दाखवतो, व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर बरेचसे कमेंट आले की लोकांना, बरोबर मला पण भरपूर आले, आणि व्हिडिओ व्हायरल करायचा एकच पॉईंट आहे मित्रांनो, कारण की लोकांपर्यंत ती माहिती पोहोचेल, कारण सफेद काठी. तर मित्रांनो, मला विदर्भामधनं दोघा तिघांचे मॅसेज आले होते व्हॉट्सअपवर की सफेद काठी, तर सफेद काठी म्हातायची सफेद काठी म्हणून काहीतरी आहे रे, तर ती घरी ठेवल्यानंतर सोम याला पॅक कर. तर सफेद काठी असं काही नसतो, कुठल्याच सफेद काठीवर कुठलाच साप न येणे हे चुकीचं आहे मित्रांनो, कारण की साप हा भुकेला असल्यानंतर घरी येणारच, कारण की शेतामध्ये आणि कुठल्याच आता जंगलामध्ये काय राहिलं नाही, तर जे हुंदीर वगैरे जे बेडूक वगैरे असतात ते शक्यतो घराजवळच येतात. तर मित्रांनो, ही जी आपण व्हिडिओ बनवले ह्यासाठी बनवले की ज्या जुन्या लोकांच्या मनामध्ये अजून पण अंधश्रद्धा, एकदा सांगते मित्रांनो, त्यावेळी जे गारुडे लोक होते त्याचवेळी ते केसवाले साप दिसले होते, कारण की आता गारुडे लोक नाही आहेत, त्यामुळे तुम्ही समजून जा की त्यावेळी लोकांना का ते साप दिसले, कारण की पॉईंट महत्वाचा म्हणजे त्यावेळी गारुडे लोक होते, कारण गारुडे लोक मागाशी मी दाखवलं की कशा प्रकारे सापावर कट लावून ते केस लावत होते, आणि आता तुम्हाला कधीच साप दिसणार नाही तो, आणि दिसला तर तुम्हाला आत्ताच सांगते आम्हाला एक प्रूफ द्या, छोटीशी व्हिडिओ बनवा किंवा एखादा फोटो काढा. फोटो काय तुम्ही एडिट करू शकता, पण व्हिडिओ एडिट जास्त शक्यतो करायला भेटणार नाही. तुम्हाला जर प्रूफ वाटला तर शक्यतो तुम्ही व्हिडिओ पाठवा, कारण की व्हिडिओच्या माध्यमातून आम्हाला समजेल, इतर महाराष्ट्रमध्ये लोकांमध्ये त्यांना पण समजेल, कारण की शक्यतो हे व्हिडिओ जास्तीत जास्त व्हायरल होतात, तर तुमचं पण नाव घेतलं जाईल, कारण की तुम्ही जर असा नवीनचं काहीतरी शोध लावलात की सापावर किस्सा ऍक्च्युली आमच्याकडे आहेत, तर शक्यतो नवीन म्हणजे आपल्या इतिहासामध्ये नाव लिहिलं जाईल, कारण की असं सर्प मित्रांनो कुठल्याही विचारा तुम्ही, कारण की माझ्या पण कॉन्टॅक्टमध्ये महाराष्ट्रातले बरेचसे सर्प मित्र आहेत, पण त्या कुठल्याही तुमच्या एरियामध्ये जरी तुमचा सर्प मित्र असेल त्याला पण विचार की नागाला केस असतात काय, तो तुम्हाला स्पष्टीकरण त्या बाबतीत लगेच देईल की नागाला केस नसतात आणि कुठल्याच सापाला केस नसतात, कारण की सरपटण्याला प्राण्याला हे केस नसतातच. धन्यवाद. आणि ही व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायचा प्रयत्न करा, आणि व्हिडिओवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा विसरू नका, आणि
जर तो प्रूफ भेटला तरच आम्हाला मेसेज करा मित्रांनो, शक्यतो खूप सारे कमेंट येतात तर लक्ष द्या, आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट नक्की करा, धन्यवाद।